शेवटचा चौकार आणि शेवटची बोल्ड विकेट यासाठी पारितोषिक आहे, म्हणजे पारितोषिकांची कमतरता नाही आहे। तुम्ही तुमचं श्रेय साध्य करा, तुम्ही तुमचा परफॉर्मन्स दाखवा, तुम्ही तुमचं कलाकौशल्य दाखवा, तुमच्या कलाकौशल्यासाठी वाव देण्यासाठी या ठिकाणी पारितोषिक या ठिकाणी आहेत। चला दोन्ही संघाचा एक एक पाठी राखा। एकविरा रायडर्स अ गटातील आपण हा दुसरा सामना पाहतोय मित्रांनो, म्हणजे पुन्हा एकदा आपण पाहतोय जर रॉयल चॅलेंज म्हणजे पांजू चॅलेंज हा संघ जिंकला तर चार गुणांनी हा संघ पुढे जाईल, आणि जर मी म्हणेल द्विज्ड थंडर बॉय हा संघ जिंकला तर इथे मात्र दोन गुणानं मात्र आपलं खातं ओपन करेन द्विज्ड थंडर बॉय हा संघ। या ठिकाणी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे पांजू प्रीमियर लीग साठी। धन्यवाद लक्ष्मीजी ठाकूर साहेब, अभिमन्य ठाकूर यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं खास करून आर्थिक सहाय्य या पांजू प्रीमियर लीगला दिलं गेलेलं आहे, त्याबद्दल मी लक्ष्मीजी ठाकूर साहेब अभिमन्य ठाकूर यांचा आभार व्यक्त करतोय। भगवानजी पाटील साहेब राई गाव पंच मंडळाचे अध्यक्ष, अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव आज या ठिकाणी आलेले आहेत, खरोखर त्यांचं मी जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे। धन्यवाद भगवंत आपण इथे आलात। पहिला चेंडू चेतन नाईक यांचा आपल्याला पाहिलं तर राईट मोडतो विकेटचा मारा, पहिल्या चेंडूला मात्र कवर ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलं गेलं। रवींद्र बोईर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सिंगल मात्र आपला अकाउंट ओपन करतोय स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, फाउंडेशनला सुरुवात होत आहे या ठिकाणी, ते म्हणजेच पांजू चॅलेंजर्स या संघाच्या। इथे मात्र प्रत्येक संघ आजच्या दिवसामध्ये दोन दोन सामने खेळणार आहे, उद्याच्या दिवसामध्ये आपण प्रत्येक संघाचे एक एक सामने ठेवणार आहोत, त्यामुळे मजा येईल खूप। फुल ऑफ लाईन चेंडू ऑफ साईडला, गॅपमध्ये फटका, प्रयत्न केला होता स्वप्नीलला चेंडू अडवण्याचा, मात्र चेंडू सीमार शपा येतोय हा शानदार चौकार। देण्यात आलेले आहेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यासाठी आकर्षक मी म्हणेल बॅट देण्यात आलेले आहेत, स्पेशल ॲडिशन बॅट्स आहेत। पुन्हा एकदा फुल ऑफ लाईन चेंडू डाऊन द ग्राउंड डीप लॉंग ऑफ रिझर्वमध्ये स्वप्नील शेडगे चेंडूला फील्ड करतायत। चेतन नाईक सेवाक या नावानं ज्यांचा उल्लेख वारंवार आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेटमध्ये केला जातो, ही संपूर्ण आपल्या गावामध्ये ज्यांची ओळख आहे ते नाव सेवाक, आणि ती कामगिरी यावेळेस गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय चेतन करतोय। अतिशय सुरेख फटका मिड विकेटच्या दिशेला, चांगलं शत्ररक्षण बबनकडून, वेल डन, मात्र फेकी थोडीशी उंच आणि या फेकीचा फायदा, दोन धावाया मोजाव्या लागतील। सलामीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो, रवींद्र बोईर आणि उद्धव बोईर ही जोडे आपण पाहतोय मित्रांनो, फळकर धावा पाहायला मिळत आहेत ते आठ। उद्धव बोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर आपण ही महाराजांची प्रतिमा पाहतोय, ही महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती ही उद्धवनं आणलेली आहे, त्याबद्दल मी उद्धवचं नक्कीच आभार व्यक्त करतोय। मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा समन्वय त्या ठिकाणी होत नाहीये, एच एच लागली गेली पण म्हणतायत एकदा अंकित केली जाईल, कारण आपण आपलं हे मैदान जे पाहिलं आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेची मी म्हणे उरहूर असते की कधी येणार पांजू प्रीमियर लीग। गेल्या वर्षी आपण 26 जानेवारी रोजी आपण खेळलो होतो, मात्र यावर्षी आपण पाहिलं तर थोडंसं आमच्या भावाचं लग्न असल्या कारणास्तं आम्ही ही स्पर्धा पुढे ढकलली होती। ऑफ साईडला पुन्हा एकदा सुरेख फटका, स्वप्नील शेडगे त्या ठिकाणी आहेत, मात्र आम्हाला एक या ठिकाणी नक्कीच सल्ला दिला गेला आपल्या गावचे सरपंच आशिष बोलियाणी की पुढच्या वर्षी आपण 26 जानेवारी रोजीच आपण ही स्पर्धा खेळत जाऊ, जेणेकरून एक मजा येईल, भरपूर लोकांना सुट्टी असते 26 जानेवारीला आणि आनंद व्यक्त करता येईल प्रत्येक गाव ग्रामस्थांना। फलकार धावा येत आहेत त्या 10, एंड ऑफ द ओव्हर नंबर 1।
त्यानंतर आणखीन एक अनाउन्समेंट करायचं गेलं तर मला वाटते माझ्या माहितीनुसार जयेश देशमुख यांची देखील एक स्पर्धा येत्या मला वाटतं थोड्या दिवसात पुढे येणार आहे. त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं त्याने अशी प्लॅनिंग केली होईल की नाही ती मला माहिती नाही, मात्र त्याने अशी प्लॅनिंग केली आहे की एक त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्तानं गावकप खेळवायचा आहे. जयेश देशमुख भाऊ खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, भरपूर सपोर्ट या व्यक्तीनं देखील केलेला आहे, कारण इतकं मोठं आयोजन करणं म्हणजे काहीची बाब नाही आहे. कारण आपण विचार केला तर फक्त 3,000 रुपये प्रत्येक ओनरकडून घेतोय. या स्पर्धेचं कॅश प्राईज 10,000 आहे, दुसरी द्वितीय पारदर्शिक कॅश प्राईज 7,000 आहे आणि आकर्षक ट्रॉफी. मात्र या ज्या ट्रॉफ्या आहेत या ज्या 8 संघ या ठिकाणी खेळत आहेत त्या 8 च्या 8 संघांना या ट्रॉफ्या आहेत. लक्षात ठेवा, कोणताही संघ रिकामी जाणार नाही आहे या स्पर्धेतून, प्रत्येक संघाला ही ट्रॉफी दिली जाईल. राजू पाटील यांच्याकडून आपण या ट्रॉफ्या पाहतोय, 4 ट्रॉफ्या आपण सुपर 4 च्या ट्रॉफ्या राजू पाटील नवघर यांच्याकडून. त्यानंतर जर आपण सुपर 8 मध्ये जे 4 संघ शेवटी असतील त्यांच्यासाठी 2 ट्रॉफ्या आहेत, त्या पुष्पराज मात्रे चंद्रपाडा यांच्याकडून आलेल्या आहेत. भरपूर वेळ होता, चेंडूला पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, चेंडू जवळपास सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. 2 धाव मिळतील या फटक्यावर. विथ द टर्न यावेळेस पंच केलं गेलं. जवळजवळ म्हणायचं गेलं तर तो चेंडू बऱ्याचसा आणि त्या चेंडूला ओळखलं, त्याची गती ओळखली आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूला पुश केलं गेलं. सुपाप 2 धावा, धाव संख्या 12. उद्धव स्ट्राईकवर आहे, नॉन स्ट्राईकला रवींद्र भोईर. क्या बात आहे, वेल डन देवेंद्र, लेग ब्रेकचा मारा. कारण जवळजवळ विचार केला देवेंद्राविषयी म्हणायचं गेलं तर संसारी दुनियेमध्ये ज्यावेळेस इन झाला, विवाह बंधनामध्ये ज्यावेळेस बांधला गेला त्यावेळेपासून मला तरी वाटते बराचसा काळ क्रिकेटपासून थोडासा लांब राहिला. शॉर्ट ऑफ लाईन, पुलचा फटका मिस करतोय, फटका मात्र फसतोय आणि पहिला धक्का बसतोय पांजू चॅलेंजर्स या संघाला. उद्धव भोईर बॅक टू द पॅवेलियन. धन्यवाद डीजे अमित घरत यांनी तयार केलेलं हे गाणं आहे आणि प्रवीण पाटील आणि हे यांच्या सुमधुर आवाजामध्ये बद्ध केलेलं गाणं आहे. मिस्टर स्टोक आहे इथे, मात्र कॅच जवळजवळ बराचसा लांब होता, प्रयत्न चांगला केला होता, मात्र 2 धावा इथे मोजाव्या लागतात की काय. यस, 2 धावा कम्प्लीट. प्रवीण पाटील खूप सुंदर आवाज आपण प्रवीण पाटीलचा पाहतोय. मला वाटतं परमेश माळी यांच्यासोबत असतायत प्रवीण पाटील आणि त्यांच्या मुखातून आपण हे गाणं मित्रांनो ऐकत आहात. आणि हे गाणं जे बनवलेलं ते अमित घरत गावराईपाडा. धावसंख्या 14. पांजू प्रीमियर लीगचं टायटल सॉंग आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. पुन्हा एकदा पांजू प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. JTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जुडले गेलेले आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुल टॉस चेंडू, लॉफ फॉर द चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं, त्या ठिकाणी प्रोटेक्शन साठी क्षेत्ररक्षक आहे बबान. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. हा प्रयत्न सुरू आहे द्विज द थंडर बॉय या संघाचा. हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे द्विज द थंडर बॉय या संघाला, कारण हा सामना जिंकला तर आशा पल्लवित राहतील या प्रीमियर लीग मधील. त्यामुळे हा सामना जिंकणं गरजेचं आहे, जिंकला तर 2 गुणांनी मात्र आपलं खातं ओपन करेल या लीग मध्ये द्विज द थंडर बॉय हा संघ, धनेश नाईक यांचा संघ.
आणि मात्र दोन गुणाने पुढे आहे तो पांजू चॅलेंजर्स। मात्र पांजू चॅलेंजर्स पराभूत झाला तर पुन्हा एकदा पांजू चॅलेंजर्स हा संघ दोन गुणावर थांबेल। स्लॉग स्लिपचा फटका खेळायचा होता, पंचांचं बोर्ड उंच, लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद, आणखीन एक धक्का बसतोय, जवळपास दुसरा धक्का पांजू चॅलेंजरच्या संघाला फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच रवींद्र भोईर। धन्यवाद डीचे, आपण ऐकत आहात पांजू प्रीमियर लीग चं हे टायटल सॉन्ग। नंबर तीनचं षटक आपण हाताळण्यासाठी पाहत आहोत पांजू स्पोर्ट्स पांजू या संघातील एक नामांकित खेळाडू ज्याची आयकॉन म्हणून निवड झालेली आहे द्विज द थंडर बॉय या संघामध्ये आतिश भोईर। नंबर तीनचं षटक आहे, चार चार षटकांचा सामना आहे आणि यावेळेस जर आपण विचार केला तर विजयी हा खूप महत्त्वाचा आहे आणि विजयासाठी झगडत आहेत की यस आम्हाला जिंकायचं आहे आणि त्यासाठी मात्र प्लॅनिंग आखणी या ठिकाणी केली जात आहे। प्रत्येक चेंडूवर जर आपण विचार केला तर फेरबदल त्या ठिकाणी केला जातोय। यावेळेस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, चेंडूला मात्र कट करायचं होतं, चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिझनच्या दिशेनं, चेंडूला फील्ड केलं गेलं, एक धाव। षटक क्रमांक आपण तिसरा पाहतोय, एका साईडला द्विज द थंडर बॉय तर एका साईडला पांजू चॅलेंजर्स आणि दोन खेळाडू जे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत तेज कुमार राऊत आणि निशांत पाडील, एक दुवादार फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे या पांजू नगरीमध्ये असे खेळाडू। क्या बात आहे, वेरिएशन आणण्याचा प्रयत्न केला होता आतिशनं मात्र दिशा थोडीशी भरकटतोय, आउटसाइड लेग स्टम्प, चेंडूला ओळखला निशाणनं मात्र चेंडूला सोडून दिलं, पुढची जबाबदारी मात्र प्रामाणिकपणे पार पाडली पंच अशोक राऊत, व्हाईटचा इशारा। यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, लॉफ केला आडवे बॅटनं चेंडूला, चेंडू जातो लेग स्टॉप रिझनच्या दिशेनं, सीमा रेषा पार, अतिशय सुंदर आणि देखणा आणि कला कौशल्य सादर करणारा हा चौकार निशांत पाडील यांच्या बॅटमधून। आणि मी सर्व आयोजकांचं खरोखरच जे एक मालक आहे त्यांचा आभार, मेस्तान स्टॉक आहे कारण हा प्रॉमिसिंग फटका दिसत नाही, हा प्रयत्न केला होता तो म्हणजे स्वप्नील शेडगे यानं कॅच ड्रॉप, कारण बॅटच्या वरच्या पट्ट्यावर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बाउन्स जास्त प्राप्त केला होता या चेंडूला हाताळताना, मात्र हा चेंडू खेळायचा होता तो जवळपास लॉंग ऑनच्या वरून, लॉंग ऑफ ऑन कावकावण्याच्या वरून, मात्र फटका जर आपण पाहिलं तर बॅटच्या वरच्या पट्ट्यावर मॅन्युफॅक्चरिंगचा स्टिकर ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आज चेंडू मात्र आदळला गेला, एक धाव दोन धाव या ठिकाणी पूर्ण केल्या, 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत पांजू चॅलेंजर्स। क्या बात आहे, अतिशय सुरेख फटका आणि इथे मात्र चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, शानदार पीपीएल षटकार, 6 धावा।
वाढीचे धावसंख्या आपण पाहतात 29 धावा या फलकावर। पुन्हा एकदा बॅक टू बॅक आतिश भोईर यांच्यावर प्रहार, दुसरा षटकार निशांत पाटील यांच्या बॅट मधून। रॉयल गिरी दाखवताना पांजू चॅलेंजरचा संघ, अफलातून खेळी निशांत पाटील यांची, धावसंख्या होते 35, 6 धावा। चांगला कौ खास करून वक्तव्य केलं होतं की आपल्या पांजू गावातील जी यंग मुलं आहेत त्यांना नक्कीच आपलं क्रिकेट सादरीकरण करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे, आणि याच क्रिकेटच्या सादरीकरणानंतर मात्र पांजू स्पोर्ट्स पांजू या मुख्य संघामध्ये आपली जागा नक्कीच म्हणू शकतील, आणि त्यासाठी नक्कीच एक पारितोषिक आम्ही मात्र या स्पर्धेमध्ये ठेवलेलं आहे, ते म्हणजे प्रशांत शिंदे यांच्याकडून इमेजिंग प्लेयर पांजू गावाचा उभरता सितारा, याच्यासाठी देखील एक आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे। एंड ऑफ द ओव्हर नंबर 3, तीन षटक पूर्ण होत आहेत आणि तीन षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर आपण धावा पाहतोय, त्या म्हणजे 36। चौथे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय स्वप्निल शेडगे, फुल टॉस चेंडू ऑन साइडला कॉर्नरच्या दिशेने सुरेख फटका पाहायला मिळतोय निशांतच्या बॅटमधून, त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड बबनकडून पाहायला मिळाली, दोन धावा काही थांबत नाही आहेत। स्वप्निल म्हटलं तर मागच्या वर्षामधील मॅन ऑफ द सिरीज हा किताब घेणारा खेळाडू आहे, लक्षात ठेवा PPL सीझन 2 चा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता स्वप्निल शेडगे। नंबर 4 षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतोय, जरी मागचा सामना पराभूत झाला असला तरी मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला होता स्वप्निल शेडगेनं, आणि त्या कारणास्तव त्या स्पर्धेमधील त्या संघामधील बेस्ट परफॉर्मन्स हा किताब स्वप्निलला दिला गेला होता। अकोट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, बॉडीला रोल करून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जातोय, दोन धावा ठिकाणी पूर्ण केले जात आहेत। बॅट फॉर द अंपायर सिग्नल, लेग बायचा इशारा पंच अशोक राऊत यांचा, लेग बायच्या स्वरूपात या दोन धावा येतात फलकावर, संघ पोचतोय 40 या धावसंख्येवर। छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि बराचसा प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी आपण पाहत आहोत, उद्या रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस, आणि बरेचसे गावातील ग्रामस्थ वर्ग ही सुट्टी या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी येतील। ऑन साइडला डीप लॉंग ऑन रिझर्व मध्ये अतिश भोईर आहेत प्रोटेक्शन साठी, चांगला चेंडू अडवला गेला अतिश कडून, धाव संख्या 41 रनवे मध्ये थोडीशी आपण पाहताय तर चुकी होताना पाहायला मिळते। क्या बात आहे, ह्या वेळेस नक्कीच विचार केला असेल तेजकुमार राऊत या राऊत यांना की मी चेंडू का सोडला, मागून एसटी गुल फलंदाज मात्र बात विकेट डाऊन। डीजे किरण एन जी मानू एक
पार्टर जाऊ माझ्या बुलेट वर धन्यवाद डीचे तेज कुमार राऊत यांची हलगलजीपणामुळे नक्कीच विकेट मी म्हणे पडली गेली, कारण आपण कुठे खेळत आहोत हे देखील लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आपण पंचांजवळ गाड घेताना मिडल स्टक व स्टिकवर गाड घेतोय, खेळण्यासाठी जवळपास ऑफस्ट्रिकच्या बाहेर आला होता तेज कुमार राऊत आणि ते नक्कीच ओळखला स्वप्नीलला. नक्कीच शेनमॉन स्टाईलमध्ये आपण पाहिलं तर तेज कुमार राऊत यांची विकेट प्राप्त केली स्वप्नील शेडग्यानं. सुरेख फाटका स्लोअर मध्ये चेंडू काय आवाज आला, चेंडू आउट ऑफ द पार्क, सहा धावा षटकार. तुझ्यामुळे झालं राणी माझ्या. थँक्यू. का मला म्हटलं जातं पांजू गावाचा पोलाड, याचं उत्तर देतोय फलंदाजी करताना मित्रांनो फलंदाज प्रणित मात्रे. क्या बात है, अतिशय सुंदर चेंडू इथे, मात्र काय हा चिकी सिंगल पूर्ण होईल का, नाहीये, परतावा लागेल प्रणितला. स्वप्नीलला मात्र पहिल्या चेंडूवर षटकार खेळताना, त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. संघ मात्र आपण पाहतोय पोहोचला जातोय तो 47 या धावसंख्येवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4, चार षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि चार षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागत आहेत. त्या 47 धावा आणि 48 धावा विजयासाठी द्विज द थंडर बॉय या संघाला. हा विजयी खूप इम्पॉर्टंट असेल, जिंकणं खूप गरजेचं आहे. जर पांजू प्रीमियर लीगमध्ये आपल्या आशा पल्लवी ठेवायच्या असतील तर जिंकणं खूप गरजेचं आहे. आव्हान जर पल्लवी ठेवायचं असेल, आव्हान जर पुढे न्यायचं असेल तर यावेळेस द्विज द थंडर बॉय या संघाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तर चला वळूया आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या दिशेनं. मी दोन संघ नायकांना कॉल करतोय, लगेच आपण टॉसवर यायचं आहे. बी गटातील दुसरा सामना पांजू इंडियन्स आणि आई एकवीरा रायडर्स. पांजू इंडियन्स आणि आई एकवीरा रायडर्स टॉसवर यायचं आहे. चला कॉल असेल पांजू इंडियन्स कॅप्टन आणि आई एकवीरा रायडर्स कॅप्टन करण भोईर आणि पांजू इंडियन्स पियुष. आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. चला आपण या ऐकूया टायटल सॉन्ग आपल्या या स्पर्धेचं. सामने
धन्यवाद डीजे। चला टॉस साठी लवकर शेवटचा कॉल असेल। पांजू चॅलेंज, पांजू इंडियन्स। क्विडर रायडर्स, तर मी विनंती करतोय लक्ष्मण ठाकूर यांना की आपण आपल्या शुभस नाणेफेक करायचे आहे। चार षटकांचा हा देखील सामना असेल। या सभेत टॉस करा, टॉस करून या। उद्या आपण आपल्या पांजू प्रीमियर लीगच्या माध्यमातून, मालजीपडा मास्टर्स च्या माध्यमातून आपण काही वस्तूंचं वाटप आपल्या प्राथमिक शाळेला करणार आहोत। तो एक सामाजिक उपक्रम आपण या पांजू प्रीमियर लीगमधून करणार आहोत मित्रांनो, कारण आपल्या प्राथमिक शाळेमध्ये जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांची कमतरता आहे, बरेचसे विद्यार्थी कमी आहेत, मला वाटते 38 ते 39 फक्त विद्यार्थी आहेत, आणि या विद्यार्थ्यांना आपण शालेय वस्तू उद्याच्या दिवसामध्ये वाटप करणार आहोत। त्या संपूर्ण शालेय वस्तू या मालजीपाडा मास्टर्सकडून दिल्या जाणार आहेत। चला आपण दोन्ही संघाला विनंती करतोय, एकवीर रायडर्स आणि पांजू इंडियन्स, खेळाडूमध्ये बदल करायचं नावं जाहीर करा। कारण आपण 3 सामन्यांमध्ये 13 खेळाडूंना संधी देणार आहोत खेळण्यासाठी, त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये बदल करणं गरजेचं। पहिला चेंडू, हा चेंडू काही काळ आयुमध्ये होता, रवींद्रनं पाहिलं की माझ्या आवाक्याच्या बाहेर हा कॅच आहे, त्यानंतर थोडासा बॅकफूटला गेला, मागे आला, वन बॉन चेंडूला अडवलं आणि ते मात्र फेक देईपर्यंत धावा पूर्ण केल्या, त्या म्हणजेच एक। सुरुवात करतोय यावेळेस आपण पाहतोय तर पांजू इंडियन्स मधून हितेश हितेंद्र राऊत यांच्या जागेवर हार्दिक भोईर या खेळाडूला इन केलं आहे। मिस्टर स्टोक इन द एअर, इज गॉन, सर्वात मोठा फलंदाज स्वप्नील शेडगे डगावरच्या दिशेला, विकेट डाऊन। धन्यवादीचे। आणि त्यानंतर एकवीरा आई एकवीरा रायडर्स याच्यामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय, मंदार नाईक यांच्या जागेवर भरत शिंदे यांना मात्र आपल्या संघामध्ये जागा मिळाली आहे। आई एकवीरा या संघामध्ये भरत शिंदे यांना जागा मिळालेली आहे। मंदार नाईक हे पुढचा सामना खेळणार नाही आहेत, त्यांच्या जागेवर भरत शिंदे हे पुढचा सामना खेळतील। त्यानंतर पांजू इंडियन्समध्ये हितेंद्र राऊत यांच्या जागेवर हार्दिक भोईर यांना मात्र संधी दिली गेलेली आहे। एक नियम आहे आणि त्या नियमाचं पालन करावं लागतं, कारण 3 मॅच खेळायचे आहेत आणि 3 मॅचमध्ये तुम्हाला 13 खेळाडूंचा वापर करायचा आहे, त्यामुळे प्रत्येक संघामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये फेरबदल हा पाहायला नक्कीच मिळेल। इथे मात्र सर्वात मोठा फलंदाज बाद स्वप्नील शेडगे यांच्यावर सर्वस्व आशा होत्या, एक चांगले स्टार्ट कदाचित स्वप्नीलला दिले असती तर बरं झालं असतं असे अनेक जण म्हणत असतील। द्विज द थंडर बॉय या संघाचा कॅप्टन नक्कीच तो विचार करत असेल, मात्र स्वप्नील शेडगे डगआउट रिझर्वमध्ये गोल्डन डकच्या स्वरूपात बाद। पुन्हा एकदा मिस्टर स्टोक काय हा कॅच होईल का, यस, बॅक टू बॅक, दुसरा धक्का, दुसरा धक्का बसतोय द्विज द थंडर बॉय या संघाला। छत्रपती शिवाजी महाराज विराजमान, प्रेक्षकांचा तो भरुणा, भारत राऊत जय देशमुख आयोजन भारी करताना, भारत राऊत जय देशमुख आयोजन भारी करताना, किशोर भोईर चेतन भोईर प्रोत्साहन देतात खेळाडूंना, करण भोईर नितेश खेळ सन्मान करतात बहुण्यांचा,
धन्यवाद डीचे पांजो प्रीमियर लीग मित्रांनो खरोखरच उभरते सितारे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा खास करून आपण विचार केला तर पुणेकरने एक चांगला कॅच पकडला या ठिकाणी, एक संधी मिळाली ही मॅच खेळण्यासाठी आणि त्या संधीचं सुवर्ण मात्र पुणेकरने करून दाखवलं. त्यानंतर बॅक टू बॅक आणखीन एक धक्का बसला गेला द्विज थंडरबॉल या संघाला, बाद झाला फलंदाज प्रसाद मात्रे म्हणजेच बबन. ऑनड्रिक सुरेख चेंडू ब्लॉक ऑल द चेंडू आता यायचा होता मात्र दिशा बरगडतोय निशांत पाडील. एक लक्ष केंद्रित केलं होतं की येणारा कोणताही फलंदाज असू द्या, येणाऱ्या खेळाडूला मला मात्र यॉर्कर चेंडू आतायचा आहे आणि तो मात्र प्रयत्न निशाणं केला होता. व्हाईटचा इशारा पंच त्या ठिकाणी देत आहेत अशोक राऊत आणि आपण पाहत आहेत अमोल चिवेतोसकर हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. शडापूलचा फटका मिस्टर असतो का कॅच होईल का नाहीये, हा जर कॅच घेतला असता तर नक्कीच या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली गेली असती. मात्र कॅच ड्रॉप केला तो कोणी, स्वतः कॅप्टन स्वतः संघ मालक रितेश केणी गोट्या यानं मात्र हा कॅच ड्रॉप केला. ताळमेळ नव्हता कॉलिंग नव्हतं कारण दोघांमधून नक्की टक्कर झाली असती. मात्र आडला सुपर बॉलिंग निशांत पाडील वेल्डन कौतुक करतोय दिज द थंडर बॉय या संघाला मात्र थांबवण्यामध्ये कामयाब ठरतोय निशांत. बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे आणि या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर दाखवण्याची संधी मात्र देत नाही ती म्हणजे निशांत पाडील द्विज थंडरबॉय या संघाला. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा चेंडू एवढ्या चेंडूवर टॅप केला डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विचार नक्कीच पंचानं केला असता. फक्त एक धाव एंड ऑफ द एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. फलकावर धावा येत आहेत त्या चार पांजो प्रीमियर लीग पाच धावा माफ करा पांजो प्रीमियर लीग पर्व तिसरं आपण पाहतायत सातत्याने आपण तिसरं वर्ष या ठिकाणी हे आयोजन करत आहोत आणि नक्कीच भरपूर गावामध्ये अशा लीग खेळवल्या जात आहेत. थोडंसं मनोरंजन प्रेक्षकांचं केलं. फलंदाज त्या ठिकाणी आहे तो म्हणजे प्रणित यानं कारण हा चेंडू पीचच्या बराचसा बाहेर टाकला होता. पंचांचा नऊचा इशारा फ्रीट नक्कीच या ठिकाणी दिला जाईल प्लस वन मिळेल नो प्लस वन मिळतील या दोन धावा. मात्र प्रणितनं नक्कीच थोडस मनोरंजन केलं प्रेक्षकांचं. प्रणित काडे मागच्या पांजू प्रीमियर लीग मध्ये अफलातून खेळी केली होती या मुलानं. भावेश काडे प्रणित काठे ओमकार काठे यावेळेसचा थोडासा उशिरा खेळला नॉस्ट्रा गेंड पूर्ण रिकामी आहे. तिथे जर एखादा खेळाडू असता तर नक्कीच गडी बाद होण्याची शक्यता दाट होती. देवेंद्रच्या बॅटमधून हा फटका आपण पाहिला शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एक धाव निघते एंड ऑफ द ओव्हर नंबर वन. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. फलकावर धावा पाहायला मिळतात त्या आठ विजयासाठी हवे आहेत त्यामध्ये 48 धावा ह्या समोर लक्ष ठेवला आहे आणि त्या 48 धावेचा पाठलाग करताना मात्र द्विज द थंडर बॉय हे पहिल्या षटकामध्ये निव्वळ धावा लावतोय ते आठ. बॅटिंग पॉवर प्ले आणि माझ्या मते या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा या बॅटिंग पॉवर प्ले यायला होत्या आणि त्यासाठी राऊंड राऊंड म्हणजे मी कॉमेंटेटर आहे म्हणून मी म्हणून असं माझा एक विचार आहे की ओपनर बॅटर जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये ओपनर बॅटरमध्ये मला वाटते अतिश बुईर जर आला असता तर कदाचित इथे मात्र तो फरक जाणवला असता. एक मोठा धाव फरक नक्कीच पाहायला मिळाला असता. मात्र शेवटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये प्लॅनिंग असते आणि त्या प्लॅनिंगनुसार अतिश बोईर थोडासा मागे थांबला आहे. मात्र मधली फरी ही देखील खूप महत्वाची आहे. नवीन गोलंदाज येतोय नंबर तीनचं षटक हाताळण्यासाठी उद्धव बोईर.
चला घाई करा, जास्त वेळ वाया घालू नका, कारण आपल्याला अजूनही तीन सामने खेळवायचे आहेत, लक्षात ठेवा तीन मॅच अजूनही आपल्या बाकी आहेत आजच्या दिवसातील। जास्त वेळ जातोय पांडू चॅलेंजर्स, आणि मी राजाला विनंती करतोय, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू, कॅप, जी कॅप आहे मॅन ऑफ द मॅच ची ती कॅप घालायची आहे। तुम्ही चेंज केली का टी शर्ट्स? ओके, चेंडू मात्र निर्धाव, कारण मॅन ऑफ द मॅच ची जी कॅप आहे ती भारत जैन बोईराने दिलेली आहे, जे मॅन ऑफ द मॅच च्या ज्या वस्तू आहेत, लक्षात ठेवा टी शर्ट्स म्हणा कॅप म्हणा, या परिधान कंपल्सरी करायचे आहेत। शॉर्ट ऑफ पुलचा फटका, फटका मात्र फसतोय, त्या ठिकाणी शतरक्षक आहे राजा मात्रे, काय आहे निर्णय? सहा धावा षटकार, षटकार आहे आमच्या तिथे प्रेक्षक आहे ते म्हणतात या सहा धावा षटकार। आमचे प्रेक्षक आहेत राजेंद्र पाटील आणि जय जय बोईर, हे म्हणतात यस 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 यस, सिक्स सिक्स, सहा धावा लाईव्ह मध्ये देखील सहा धावा आहेत षटकार, पूर्णतः लाईन वर उभा होता आणि हा कॅच पकडला, अतिशय महत्वपूर्ण सहा धावा, ऊर्जा देणाऱ्या या सहा धावा आहे द्विज द थंडर बॉय या संघासाठी। धावसंख्या आपण पाहतोय 14, याचप्रमाणे फटके यायला हवेत तर कुठेतरी मात्र संघ जिंकू शकेल। डान्सिंग विथ द पिच मिस असतो काय, इन द एअर इज गॉन, अंकुश बोईर त्या ठिकाणी कॅचच्या खाली येत आहेत, आणखी एक धक्का ब्रिज द थंडर बॉय या संघाला, बॅक टू द पॅवेलियन मिस्टर देवेंद्र पाटील। धन्यवाद डीजे आणि आमचे कॅमेरेमन आहेत जेटीसी लाईव्ह चे प्रीत आहेत। मित्रांनो काय क्षणचित्र टिपतोय हा मुलगा पहा, जर कुठल्याही प्रकारचा वाद मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी द्विजचे क्षणचित्र खूप महत्वाचे आहेत। तिथे षटकारावरून थोडासा वाद होता, मात्र लाईव्ह टेलिकास्ट चेक केलं गेलं आणि पाहिलं तर यस क्लॅरिटी, क्लॅरिटी जर आपण पाहिली तर जेटीसी लाईव्ह सुपर्ब। न्यू बॅटर अतिश बोईर, या खेळाडूवर एक जबाबदारी असेल, विजयाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण न्यू बॅटर पाहतोय अतिश बोईर। अतिशला थांबावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच जिंकणं म्हणजे मॅच विनिंग पारी खेळणं हे अतिश बोईरसाठी खूप महत्वाचं आहे। डाऊन द ग्राउंड ऑन साईडला चेंडूला खेळून काढतोय डीप मिड विकेट रिझर्वमध्ये राजन मात्रे यांच्याकडून थोडीशी मिसफील्ड, आणि या मिसफील्डमुळे मोजावे लागतात दोन धावा। संघ पोचतोय द्विज द थंडर बॉय हा 16 या धाव संख्येवर, 16 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरा सुरू आहे। एक षटकार या षटकामध्ये आपण पाहिला तर आला आहे, तब्बल आपण विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये चार चेंडूमध्ये फक्त 8 धावा। बिग हिट अतिच्या बॅटमधून डीप लॉंग ऑफच्या वरून पीपीएल षटकार 6 धावा। इथे मात्र हालचाल झाली होती, हालचाल कसली झाली होती, वेट फॉर द अंपायर सिग्नल, यस कदाचित एज लागली होती आणि हा कॅच किती महत्वाचा होता अतिचा, आणि त्यासाठी मित्रांनो ही हालचाल झाली होती, आवाज आला होता मैदानाच्या आतमध्ये, मात्र सुखरूप आपल्या घरामध्ये आहे अतिश। एंड ऑफ द ओव्हर नंबर 2, दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय, फलकावर धावा लागतायत त्या 23, अजूनही आपण विचार केला 12 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत, त्या म्हणजेच 25, 12 चेंडूमध्ये 23 आले आहेत,
बारा चेंड मध्ये करायचे आहेत 25 धावा. सुभाष नाईक आमच्या सोबत आहेत, काय म्हणाल सुभाष दा, काय या बारा चेंड मध्ये 25 धावा होतील का? सुभाष नाईक म्हणतात जर फटकेबाजी केली तर या 25 धावा 12 चेंडू मध्ये होऊ शकतील. बरोबर आहे सुभाष दा तुझं देखील, जर फटकेबाजी केली नाही तर या 25 धावा होऊ शकत नाही. सिंगल डबल ना तुम्ही 25 धाव संख्येपर्यंत पोहोचू शकत नाहीये. सामना कोणाच्याही बाजून अजूनपर्यंत झुकला नाहीये. सुभाष नाईक म्हणतायत की सामना अजूनही बॅलन्सिंग आहे, म्हणजे सामना 50-50 आहे. मात्र सामना 50-50 असू द्या किंवा सामना क्रॅकजेक असू द्या मित्रांनो, सामन्यामध्ये तोच गोरडपणा आणि तोच खारटपणा आहे. बेगीन बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू सरळ फेकून दिला, चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर. 6 धावा अतिशय बोईरांच्या बॅटमधून आणखी हा अतिशय देखणा षटकार. 6 धावा. मुक्ताच्या वाढदिवसानिमित्तानं ज्या टी शर्ट्स आहेत मॅन ऑफ द मॅचच्या त्या दिल्या गेलेल्या आहेत, तर मुक्ताचं नाव येथे घेतलं जाईल. आज तिचा वाढदिवस आहे मुक्ताचा. मिस टाइम इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना क्या बात आहे, प्रेशर आहे. दोन षटकार जरी आले तरी मात्र कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय पांजू चॅलेंजर्स हा संघ. रवींद्र भोईर काय बॉलिंग करतोय, पहिल्या चेंडूवर रवींद्रच्या षटकार, त्यानंतर मात्र अतिश भोईरला लागोपाठ दोन चेंडू डॉट, दोन बिंदू या गोलंदाजीमध्ये आपण पाहत आहेत. पुढे वर खेळण्याचा प्रयत्न आहे मिस्टर स्टोक आहे, बॅटचा टो लागून चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय. एकदा वेगानं पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी अतिश शूट होतोय. दोन धावा येतील. संघ तब्बल पोहोचतोय द्विज द थंडर बॉय. 31 या धाव संख्येवर 31 लॉस ऑफ 3 विकेट ऑन द बोर्ड. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8, धावा करायचे आहेत त्या 17. आठ चेंडू आणि 17 धावा, हे दोन चेंडू महत्वाचे असतील. क्या बात आहे, अतिशय सुरेख गोलंदाजी. हे दोन्ही जे खेळाडू आहेत मित्रांनो, आमने सामने आहेत गोलंदाज आणि फलंदाज, या दोघांविषयी म्हणायचं गेलं तर हे पांजू स्पोर्ट्स पांजू हा जो पांजू गावाचा महत्वाचा संघ आहे, त्या महत्वाच्या संघातील टॉप क्लास ऑलराऊंडर आहेत. त्यामुळे ही जी लढत आहे मित्रांनो, बेस्ट वर्सेस बेस्ट दोघांमध्ये आहेत, ते म्हणजेच बेस्ट. हे दोन्ही खेळाडू बेस्ट आहेत, मात्र संघर्ष करतायत, संघर्ष करतायत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. क्या बात आहे, इथे मिस्टर स्टोक आहे, इथे बिग विकेट, सर्वात मोठी सफलता आतिश भोई बॅक टू द पॅवेलियन. डॉक्टर विपुल भोईर या ठिकाणी आहेत, तर विनंती करतो आपण जायचंय. डॉक्टर विपुल भोईर आहेत का? खेळाडूला जास्त इजा झाली सर, वर घेऊन या. डॉक्टर विपुल भोईर या ठिकाणी असतील तर आपण मैदानात जायचं आहे. चला स्प्रे घ्या, मला क्रॅम्प आलेला आहे त्या ठिकाणी.
चला साडेतीन वाजलेले आहेत, भरपूर मॅचेस आपल्या बाकी आहेत. सनी जास्त त्रास होत असेल मित्रा, तर ये इथे बस. आणि जर डॉक्टर विपुल बोईर या ठिकाणी असतील तर मी त्यांना विनंती करतो की आपण यावं या ठिकाणी. क्रॅम्प आला असेल तर मिठाचं पाणी द्या. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये मित्रांनो, कारण वेळेवर आलेली ही आतिश बोईर यांची विकेट, या विकेटनं मात्र ऊर्जा या ठिकाणी दिलेली आहे पांजू चॅलेंजर्स या संघाला. कारण अतिशच्या बॅटमधून दोन शानदार षटकार, त्यानंतर मात्र नक्कीच थोडंसं दडपण वाढलं होतं रितेश किणी यांचं. मात्र ही विकेट गेल्यानंतर जल्लोष झाला, आनंद दर्शविला गेला मैदानाच्या आतमध्ये, कारण ती विकेट मोठी होती. आतिश बोईर म्हटलं तर मॅच विनिंग पारी खेळणारा खेळाडू आहे, मात्र नक्कीच महत्वाच्या क्षणी आपण पाहिलं तर ती विकेट पडली गेली. शेवटचे सहा चेंडू पुन्हा एकदा राजन मात्रे, मागच्या सामन्याचा हिरो. जरी संघ आपण पाहिला तर जबरदस्त कामगिरी केली होती राजननं. सहा चेंडू 17 धावा, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत प्रणित काठे, आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत चेतन नाईक सेवाग. चला जास्त वेळ वाया जातोय, पांजू चॅलेंजर अजून तीन मॅचेस बाकी आहेत, साडेतीन वाजून गेलेले आहेत. सामना सुरू करा प्लीज. डान्सिंग विथ द पिच फुटवर्कचा वापर केला होता. पुढे होणे चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पहिला चेंडू निर्धाव, चेंडू शिल्लक आहेत ते 5, धावा करायच्या आहेत त्या 17. एका साईडला पांजू चॅलेंजर्स जो संघ 2 गुणानं पुढे आहे, आणि एका साईडला आपण पाहतोय द्विज्ड थंडर बॉय, ज्या संघाला आपलं खातं आपलं अकाउंट ओपन करायचं आहे पांजू प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा मिस चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये एक विकेट सॅक्रिफाईस करतोय प्रणित काटे, हे मात्र विकेट सॅक्रिफाईस करतायत. घडी बाद विकेट डाऊन.
चला जास्त वेळ जातोय, पांजू चॅलेंजर्स रत्नागर जास्त वेळ वाया जातोय, प्लीज कोऑपरेट करा। ऑन साइड ला डाउन द ग्राउंड कवर च्या दिशेने फटका चेतनच्या बॅट मधून एक धाव वेगाने पूर्ण केली त्या ठिकाणी, फक्त एक धाव, फक्त एक धाव, एक से एक काम चलाना पड़ेगा। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अजय भोईर, तीन चेंडू आणि 16 धावीची गरज, कॅलिबर आहे मी म्हणायला गुणवत्ता आहे या मुलामध्ये, कारण सकाळच्या सराव दिवसामध्ये सराव करताना या मुलाच्या बॅट मधून मी अनेक षटकार अनेक चौकार पाहतोय, गुणवत्ता आहे ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याप्रमाणे सराव फेकून दिलं चेंडूला डीप लॉंग ऑफच्या वरून, 6 धावीसाठी षटकार। धनवाडीचे चेंडू शिल्लक आहे 2, धावा करायचे आहेत त्या मात्र 10, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की सकाळचं जर क्लायमेट असेल मित्रांनो 7 ते 7:30 दरम्यान मध्ये हा मुलगा रेग्युलर सराव करण्यासाठी याच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असतो आणि सकाळच्या त्या क्लायमेट मध्ये देखील जवळजवळ ते चेंडू मातीने पूर्ण भरलेले असतात, कारण ड्यू फॅक्टर असतो सकाळी, आणि त्या चेंडूला तो मात्र सीमारेषा बाहेर पाडू शकतोय ही ताकद त्याची आहे। आउट साइड ऑफ स्टंप हा चेंडू का सोडला, हा नक्कीच अनेकांच्या मनामध्ये विचार असेल की हा चेंडू का सोडला गेला, हा चेंडू देखील स्लो मध्ये होता मात्र या चेंडूवर मोठा फटका खेळायला हवा होता, सर्वात मोठी चुकी एकासाठी मॅच आणली होती ती म्हणजे फलंदाज अजय भोईर, त्यानंतर मात्र चेंडू सोडला गेला आणि इथे मात्र म्हणायचं गेलं तर द्विज द थंडर बॉय हा संघ थोडासा बॅकफुटला गेला, एक चेंडू आणि 10 धावीची गरज। आणि अशा रीतीने आपण पाहतोय तर 4 गुणानं पांजू चॅलेंजर्स हा संघ पांजू प्रीमियर लीग मध्ये आपली मात्र वाटचाल कायम स्वरूपी ठेवतोय।